मूळ तालुक्यातील वळखे ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत ठरत आहे. गेले 10 वर्षापासून सदस्य तसेच मागील 3 वर्षापूर्वी थेट जनतेतून एक तरुण चेहरा अर्थात किशोर काजारे सरपंच पदावर विराजमान झाले. गावाची लोकसंख्या 4000 आसपास आहे. अपुरा निधी, कमी भांडवल असं असताना देखील सरपंच काजारे यांनी या सर्वांवर मात करत विकास कामांचा झंझावात सुरूच ठेवला. कोविड सारख्या महारोगाच्या काळात सुद्धा त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गावातील शाळा डिजिटल केल्या, मुलांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले, ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी सोयीस्कर केली, प्राणवायू करता वेगवेगळ्या पद्धतीची झाडं लावली आणि निसर्गाला एक सढळ हस्ते आपलं योगदान दिलं. त्यामुळे इतर सरपंचांनी देखील या काजारे या सरपंचांचा एक आदर्श घेणं गरजेचं आहे. 3 वर्षात आमच्या गावा ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर काजारे यांनी चांगले काम केलेले आहेत आणि कोविडबाबत त्यांनी तर चांगली मेहनत घेऊन चांगले काम करून त्यांना सहभाग केलेला आहे लोकांनी सर्व. आणि माझ्या ग्रामपंचायतीचे ते श्री किशोर काजारे हे सरपंच आहेत, युवा सरपंच आहेत आणि आजपर्यंत त्यांनी खूप चांगलं कार्य केलं आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आज काही सुधारणा केल्यात म्हणजे कचरा कुंडी, वायफाय वगैरे हे असे भरपूर व्यवस्थितपणे रित्या त्यांना कामं पार पाडले आहेत आणि आमच्या सर्व नागरिकांचा त्यांना सहभाग आहे. ग्रामपंचायतीवर गेली 10 वर्ष मी सदस्य म्हणून कामकाज पाहिलं होतं आणि 3 वर्षापूर्वी जनतेतून थेट सरपंच म्हणून लोकांनी मला निवडून दिलं आणि चांगल्या पद्धतीने कामकाज जेवढं काही करता येईल तेवढं आतापर्यंत मी प्रयत्न केले आणि चांगल्या पद्धतीने यश सुद्धा आपल्याला त्यामध्ये मिळालं. लोकांची चांगली साथ लाभली. प्रत्येक विकास कामामध्ये असेल किंवा कोणताही नाविन्यपूर्ण उपक्रम असेल तर त्यामध्ये लोकांनी माझ्या खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य आणि साथ दिली. कारण लोकांचा जर सहभाग नसेल तर विकास कामं यशस्वी होणार नाहीत किंवा एखादी राबवलेली योजना यशस्वी होईल यात शंका असते. मात्र माझ्याकडचे लोक चांगले असल्यामुळे मला चांगल्या पद्धतीने भरीव कामगिरी करता येत आहे. कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये होणारे खर्च हे भागवता येत नाही ही सत्य परिस्थिती आहे. मात्र इतर जे काही फंड्स आहेत आम्हाला दुसरं काही मोठी इन्कम नाही. मात्र 14 वित्त आयोग असेल किंवा 15 वित्त आयोग असेल यामार्फत चांगली चांगली कामं आपल्याला त्यामध्ये करता आली आणि महत्वाचं हे की आम्ही नाविन्यपूर्ण प्रत्येक गोष्टी करतो.